तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय बोलले ते विरोधकांना कळलंच नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोमणा हाणलाय. माफी मागण्यासाठी काय गरज पडली, म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आता चूक केली हे मान्य केलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही, मूर्ती बरोबर आहे की नाही, सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं. विरोधी पक्षाला या घटनेमध्ये केवळ राजकारण बघायचं आहे, राजकारणाच्या पलीकडे ते पाहू शकत नाही.